नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सध्या नवोदय विद्यालय जे आहे त्याच्यासाठीच्या एंट्रन्स एक्झामसाठीचे फॉर्म भरणे सुरू आहे. या संदर्भात अनेक प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनामध्ये आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी नवोदय विद्यालयाचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याचकडे आलो आहे. आपण त्यांच्याचकडनं या संपूर्ण विषयासंदर्भातली बेसिक जी माहिती आहे जी महत्त्वाची आहे, परंतु अनेक पालकांपुढे ते प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी असलेल्या प्रिन्सिपल सरांनाच विचारूयात. सर, काय नेमकी एंट्रन्स एक्झाम आहे आणि प्रोसेस नेमकी कशी होते? हां, नमस्कार सर्वांना. माझा दरवर्षी आमच्याकडे फक्त 6व्या वर्गामध्ये एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाते आणि ही एक्झाम संपूर्ण भारत वर्षामध्ये केली जाते. आणि तसं आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आमच्याकडे हे डायरेक्ट ॲडमिशन नाही होत, तर प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मुलांची निवड केली जाते आणि त्याच्यानंतर मग प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. आज मी सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना की सध्या फॉर्म उपलब्ध झालेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख अगदी जवळ येत आहे. म्हणून पालकांना माझी अशी विनंती असेल की त्यांनी जास्त वेळ न घेता ऑनलाईन फॉर्म जे उपलब्ध आहेत ते फॉर्म भरायचे, कारण 10 तारीख ही शेवटची तारीख आहे येणाऱ्या महिन्याची, ऑगस्ट महिन्याची. तर फॉर्म भरणं हे ऑनलाईन उपलब्ध आहे, एक पोर्टल दिलेलं आहे, त्या पोर्टलमध्ये जाऊन ओपन करून जसजसे त्याच्यामध्ये जे कॉलम्स दिलेले आहेत ते एक एक कॉलम्स पूर्ण करायचे आहेत. आणि फार सोपा फॉर्म आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. इथपर्यंत मी सांगू इच्छितो की जे जर पालकांकडे अँड्रॉईड फोन असेल तर त्या अँड्रॉईड फोनवरूनसुद्धा हे फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, भरू शकता. त्याच्यासाठी फक्त एक आपल्याला एक करावं लागेल की मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेच्या हेडमास्टरकडून एक आपल्याला एक पत्र लिहून घ्यावं लागेल की त्याला आपण स्टडी एक सर्टिफिकेट असं म्हटलं जाते, ते सर्टिफिकेट जर त्यांनी भरून घेतलं आपल्याजवळ ते ठेवायला पाहिजे फॉर्म भरण्याचं सुरू करण्याच्या अगोदर. तर ते स्टडी सर्टिफिकेट त्या संबंधित शाळेच्या हेडमास्टरकडून भरून घ्यायला पाहिजेत आणि नंतर त्यांची सही शिक्कासुद्धा तिथं आवश्यक आहे, फोटोसुद्धा तिथं आवश्यक आहे. तर ही एक गोष्ट आहे की जी आपल्याला फॉर्म भरता वेळेस अपलोड करावी लागेल, ही महत्त्वाची, ही एक तयार ठेवायची अगोदर. दुसरी गोष्ट, त्या मुलाचा ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा फोटोग्राफ्स पण आपल्याजवळ पाहिजे आणि त्याचे एक विशिष्ट त्याचं साईज दिलेलं आहे, त्या साईजमध्येच ते फोटोग्राफ असला पाहिजे. ते सगळं मॅन्युअलमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर त्या मुलाची सहीसुद्धा तिथं आवश्यक आहे, त्याचबरोबर पालकाची सहीसुद्धा आवश्यक आहे. हे सगळे तयार आपल्याकडे स्कॅन करून ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग फॉर्म भरतावेळेस जेव्हा हे कॉलम तिथे येतील त्यावेळेस तिथे ते फॉर्म आणि हे सगळे डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं एक सर्टिफिकेट आहे की ते रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे. रेसिडेन्शियल सर्टिफिकेट कधी आपण उपयोग करू शकतो? जेव्हा पालकांकडे आणि मुलांकडे आपला आधार कार्ड नाही आहे. आधार कार्ड जर असेल आणि आधार कार्डवर दिलेली माहिती अपडेटेड असेल, व्यवस्थित असेल, तर आधार कार्डसुद्धा आपण तिथे एक ऑप्शन येते की आधार कार्ड जर असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. आधार कार्ड जर नसेल आपल्याकडे तर त्यावेळेस आपण त्या तालुक्याचे जे तहसीलदार आहेत तहसीलदार साहेबांकडून एक रेसिडेन्शियल सर्टिफिकेट तिथं घ्यायचं आहे, त्याचा एक प्रोफॉर्म आहे, तो प्रोफॉर्म घेऊन तिथं भरू शकतात. अगदी बेसिक जी माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल सरांनी दिलेली आहे. जो फॉर्म आपल्याला शाळेमधनं भरून घ्यायचा आहे तो फॉर्मचा नमुना देखील त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितला आहे. या फॉर्ममध्ये मुलगा गेल्या 3 वर्षांपासून कोणत्या शाळेत शिकत होता त्याच संदर्भातली माहिती द्यायची आहे आणि आता सध्या तो कोणत्या शाळेत शिकतो आहे त्याची देखील माहिती आहे. एक पासपोर्ट साईज त्याचा त्यावरती फोटो आहे आणि ही माहिती संपूर्ण शाळेतल्या जी व्यवस्था आहे, शाळेतले शिक्षक असतील, प्राचार्य असतील, त्यांच्या यंत्रणेतनं हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म स्कॅन करायचा आहे आणि आपण जी प्रवेश परीक्षेचा जो अर्ज भरणार आहोत नवोदयचा, तर त्यावेळेस हा फॉर्म तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावा लागतो आहे. त्यामुळे तो व्यवस्थित काळजीपूर्वक भरा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या. आणि त्याचप्रमाणे हा फॉर्म सबमिट करताना तुम्हाला तुमची स्वतःची, म्हणजे जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला स्वतःची सिग्नेचर देखील करायची आहे, त्याचं आधार कार्ड आहे. आणि बऱ्याच वेळा ह्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शाळेतनं इन्सिस्ट केलं जातं, शाळेमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही या संदर्भातला फॉर्म जो आहे तो शाळा भरणार आहे. आणि मग शाळेसाठी तुम्हाला हा फॉर्म शाळेतनं भरण्यासाठी तुम्हाला जवळपास 250 रुपयाची फी तुम्हाला जमा करायची, विद्यार्थ्यांना द्यायची आहे. तर आपण या संदर्भात देखील सरांशी बोलूया. सर, थोडं उभं राहूयात आपण. तर अशा प्रकारची जर शाळेतनं 200-250 रुपयाची मागणी होत असेल तर ती आपल्या माध्यमातनं होते का आपण अशा प्रकारच्या कुठल्या सूचना केलेल्या नाही? अगदी फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे आणि असे प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आमच्याकडे पालकांच्या मार्फतसुद्धा येतात
आणि आम्ही त्या त्यावेळेस आम्ही अगदी स्पष्टपणे त्याचं उत्तर देतो की आमची जे काही हे परीक्षेचे जे फॉर्म भरले जातात या फॉर्मसाठी कुठल्याही प्रकारची कुठली एक रुपया काय झिरो पैसे त्याची किंमत आहे, एकदम नील, कुठल्या प्रकारचं त्याची फीज नाही फॉर्मची सुद्धा. आणि जी परीक्षा आपल्याला मुलाला द्यायची आहे त्या परीक्षेची सुद्धा कुठल्याही प्रकारची फीज आकारल्या जात नाही आहे. आणि हे सगळ्या गोष्टी ते आमचे जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये अगदी स्पष्टपणे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे पालकांनी हे सगळं मॅन्युअल वाचून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून कुठल्या प्रकारची फीज आमच्याकडून घेतल्या जात नाही, ना कुठल्या एजन्सीद्वारा कुठल्या प्रकारची फीज आमच्याकडून घेतल्या जात नाही, अगदी नील आहे. सर, साधा आणि बेसिक प्रश्न आहे, जो विद्यार्थी आहे तो ज्या शाळेत शिकतो आहे त्याने ती शाळा सोडावी आणि नवोदयमध्ये ॲडमिशन घ्यावी अशासाठीची ही सगळी प्रोसेस आहे. म्हणजे पाचवीत तो शिकतो आहे त्याने सहावीपासून नवोदयमध्ये यावं, ते पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याने टॅकल करावी आणि त्यानंतर त्याला जर त्याचा नंबर लागला मेरिटमध्ये तर त्याने इथं ॲडमिशन घ्यावी. अशा प्रकारची ही व्यवस्था का केली गेली आहे आणि यात प्रवेश प्रक्रियेनंतर मुलांमध्ये काय बदल होतो आहे, म्हणजे त्यांनी त्यांची पूर्वीची शाळा का सोडावी? बिलकुल, अगदी फार चांगला प्रश्न हा सुद्धा आहे आणि याचं उत्तर मी अगदी फार चांगलं डिटेलमध्ये देऊ शकतो की एक जिल्ह्यामध्ये ही जी शाळा सुरू केलेली एका जिल्ह्यामध्ये एक आणि या शाळेला जनरली युनिक स्कूल असं म्हटलं जाते. याचं कारण असं आहे की या शाळेमध्ये आमच्या शासनामार्फत ज्या सुविधा उपलब्ध आहेत ह्या शक्यतो बाहेरच्या शाळेमध्ये उपलब्ध नाही आहेत. आणि इथे आमच्याकडे जो स्टाफ उपलब्ध आहे हा ऑल इंडिया लेवलचा स्टाफ इथे उपलब्ध आमच्याकडे आहे आणि वेल क्वालिफाईड आहे आणि त्या पूर्ण प्रक्रियेमधून त्याची निवड झालेली असते. त्याच्यामुळे चांगला एक स्टाफ इथं उपलब्ध आहे आणि बऱ्याच पालकांची अशी एक इच्छा असते की माझा मुलगा चांगल्या एखाद्या स्कूलमध्ये त्याचं ॲडमिशन व्हावं, त्याचं शिक्षण चांगलं व्हावं, त्याची बेसिक चांगलं बनावं, ज्याच्यामुळे तो आपल्या जिंदगीमध्ये पुढे आणखी पुढे चांगल्या ठिकाणी जाऊ शकेल. तर अशा ठिकाणी अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये पालकांची निश्चितच इच्छा होते की नवोदयमध्ये माझ्या मुलाची ॲडमिशन झालं पाहिजे, कारण इथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि विशेषमध्ये म्हणजे की या शाळेचा जेवढा खर्च केला जातो हा शासनामार्फत केला जातो, केंद्र शासनामार्फत हा खर्च केला जातो आणि मुलाला कुठल्याही प्रकारची इथं फीज नाही आहे, सगळ्या गोष्टी अगदी उपलब्ध दिल्या जातात, उपलब्ध करून दिल्या जातात आणि एक मुलांचा सर्वांगीण विकास इथं साधला जातो. 24 तास मुलं आमच्या सान्निध्यामध्ये असतात, त्यांच्यावर जे संस्कार होणारे अगदी चांगल्या प्रकारचे संस्कार होतात. प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारीकीनं त्यांना गोष्ट सांगत असतो आणि त्याच्यात सुधार कसा होत आहे हे आम्ही सगळं करत असतो. सर, कुठल्याही प्रकारची फी नाही म्हणता तुम्ही, फी म्हणजे एज्युकेशनल फी नाही आहे का? त्यांना खर्च जो लागतो म्हणजे त्यांना गणवेश लागतो तर तशा प्रकारचा देखील खर्च तुमचं महाविद्यालय करतं? हां, याच्यामध्ये थोडंसा एक फरक इथं मी सांगू इच्छितो आणि ते शासनाचा जो तो एक नियम आता 3-4-5 वर्षापूर्वी तो नियम लागू केलेला आहे की 6वी ते 9व्या वर्गापर्यंत 8व्या वर्गापर्यंत जेवढे मुलं शिकतात ह्या सगळ्या मुलांसाठी, मुलं आणि मुली जे आमच्याकडे आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची शाळेची जी एक विकास निधी नावाची एक आमची एक व्यवस्था आहे, तर ती विकास निधीसाठी हे 9व्या वर्गापासून एक लिमिटेड अमाऊंट आम्ही कलेक्ट करतो. तो ते फक्त जे आपले जनरल आणि OBCVचे जे आपले हे आहेत मुलं आहेत, कॅटेगरीची मुलं आहेत, त्यांच्याकडून फक्त 600 रुपये दर महिन्याची एक घेतल्या जाते, तो विकास निधी म्हणून घेतला जातो. तो 9व्या वर्गापासून 9वी ते 9वी 10वी 11वी 12वीपर्यंत म्हणजे 6वी ते 9वीपर्यंत अशा प्रकारची फी नाही आहे, 9व्या वर्गानंतर. हा, ती फीज म्हणता येणार नाही आपल्याला, जी घेतो आपण ती विकास निधी म्हणून. तेच पैसा जो जमा झालेला असतो शाळेसाठीच काही विकास कामासाठी आपण वापरायचा असतो तो फक्त घेतला जातो आणि ते फक्त या 2 कॅटेगरी. त्याच्यामध्ये मुलींसाठी कुठल्याही प्रकारची अशी हे नाही आहे की ज्यांच्याकडून ती विकास निधी घेतला जातो, फक्त बॉईज मुलं 9वी ते 12वीपर्यंत जनरल आणि OBC कॅटेगरीचे मुलं जे आहेत त्यांच्याकडून फीज तेवढी घेतल्या जाते किंवा तेवढा तो विकास निधी घेतला जातो. बस, एकंदरीत आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालयात जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला टाकायचं असेल, त्याची ॲडमिशन करायची असेल, तर त्यासाठीची एंट्रन्स एक्झाम कशी होते त्या एंट्रन्स एक्झाम संदर्भातली आपण माहिती घेतली आहे. जे नवीनच या ठिकाणी नवोदय विद्यालय जे भुसावळपासून जवळच म्हणजे साकेगावच्या परिसरामध्ये आहे, मुख्य जो महामार्ग आहे जळगावातला त्या महामार्गाला लगतच ते महाविद्यालय आहे, या ठिकाणी ते नुकतेच बदली होऊन आलेले आहेत. त्यांना जवळपास इथं 2 महिने झालेले आहेत. ते त्यांचं नाव आहे विजय एस अंभोरे. तर अंभोरे सर या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला ही संपूर्ण माहिती सांगितली आहे. हा व्हिडिओ मोठा होऊ नये त्यामुळे या पार्ट 1 मध्ये तुम्हाला इतकी माहिती देतो. आता पार्ट 2 मध्ये देखील तुम्ही
हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन नेमका कसा भरायचा आहे, ऑनलाईन भरताना कुठल्या काळजी घ्यायच्या आहेत, या संदर्भातला पार्ट 2चा व्हिडिओ देखील आम्ही बनवणार आहोत. तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कधी या संपूर्ण प्रोसेसमध्ये काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्याकडनं देखील शाळेकडनं 250 रुपये 300 रुपये अशा प्रकारे फी आकारली जात असेल या विद्यालयाचा एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी, तर त्या संदर्भातली माहिती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून ही संपूर्ण जी लूट आहे ती आपण कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ जर्नालिस्ट विवेक सेंगनानंसह अभिजित पाटील, भुसावळ नवोदय विद्यालयातून भुसावळ. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.